भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पीक कर्ज पुनर्गठित करण्यात आले. तहसील कार्यालय येथील तहसीलदार यांच्या उपस्थितीत भाजपाचे जिल्हा महामंत्री नरेंद्र जीवतोडे व पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे आणि भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधव तथा बँकेचे प्रतिनिधी सोबतच देखरेख संस्थाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. 1916 ते 2017, 2017 ते 2018 व 2018 ते 2019 या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे, परंतु घेतलेले पीक कर्ज शेतकरी हालाकीच्या परिस्थितीमुळे भरू शकले नाही. स्थगित पीक कर्ज शेतकऱ्यांनी विश्वासात न घेता बँकेने पीक कर्ज पुनर्गठित केले असून याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. बँकांनी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ केले, तरी शेतकऱ्यांची कुठलीही चूक नसताना काही बँकांच्या चुकीमुळे पीक कर्ज पुनर्गठित केलेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत वंचित राहावे लागत आहे. 2 लाखापर्यंतचा कर्जाचा पूर्ण लाभ देण्यात यावा व स्थगित असलेले कर्ज लवकरात लवकर माफ करण्यात यावे. कमीत कमी दिवसात या समस्यांचे निवारण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. शासनाने मोठी गाजावाजा करत 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली, परंतु आता हे एवढे सर्व शेतकरी आम्ही पाहत आहोत की बँकांच्या आडमुठे धोरणामुळे पुनर्गठन हा प्रकार पाहायला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे विश्वासात न घेता कोऑपरेटिव्ह बँक असो किंवा मग सहकारी संस्था असो यांनी परस्पर पुनर्गठनच्या नावावरती रेग्युलर ह्या शेतकऱ्यांना दाखवलेला आहे आणि मग रेग्युलर दाखवल्यामुळे हे सर्व शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत. असे सर्व शेतकरी गावागावामध्ये 90% शेतकरी तुम्हाला असेच सापडतील आणि त्या सर्वांचा जो आवाज आहे ह्या ठिकाणी तहसील कार्यालय भद्रावती इथे आम्ही सर्व यशवंतभाऊ आहे, ह्या संस्थेचे सभापती आहे आणि संतोषरी गुरुजी विदाते साहेब, या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी सर्वांची निवेदनं केलेली आहे. ह्या ठिकाणी जे सेवा सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक कर्जदाराचे शेअर काढल्या जातात, दरवर्षी कर्जामधून कपात केल्या जातात, त्याची कुठेही आजपर्यंत नोंद नाही आहे. त्याचे कुठेही शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या खात्यात टाकलेले आहे याची नोंद नाही आहे. त्याचा डिव्हिडंड अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, कुठलंही पासबुक अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला मिळालेलं नाही आहे. असा भोंगड कारभार सर्व सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सर्व शेतकऱ्यांचा आवाज आपण आता ह्या तहसील कार्यालयामध्ये आपण तहसीलदार साहेबांच्या समोर बोलून दाखवलेला आहे आणि तहसीलदार साहेबांनी त्याच्यावरती नक्कीच कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिलेले आहेत. इथे तालुक्यातील सर्व बँकांना बोलवले होते, परंतु एकही एक फक्त इंडिया बँक इथे उपस्थित झालेली आहे आणि कुठलीही नॅशनलाइज बँक इथे उपस्थित झालेली नाही. एवढे मुजर बँकांचे प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळत आहे. एखाद्या भिकाऱ्यासारखी अवस्था बँकामध्ये शेतकऱ्यांची त्या बँकांनी करून टाकलेली आहे. कुठे कर्ज मागायला गेलं तर नोडूशिवाय कर्ज देत नाही. जेव्हा की शासनाचा GR आहे की शेतकऱ्यांच्या सातबारावरती 1,60,000 रुपयापर्यंत ओझा चढवू नये आणि त्याचप्रमाणे नोडूसुद्धा 1,60,000 रुपयापर्यंत घेऊ नये असे शासनाचे निर्देश असतानासुद्धा कुठलीही बँक ओझा चढवल्याशिवाय आणि नोडू आणल्याशिवाय कर्ज द्यायला तयार नाही. श्याम चटपल्लीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.